तस्मेन चराचरम तत्पदं दर्शिते नमः तस्मै श्रीगुरे नमः तस्मै श्रीगुरे नमः जाता मन सूर्योदयाचा आणि शनागार अंधाराचा नाश व्हा तद्वत सारा दरबार कसा प्रकाशमय झाल्याचा एवढंच कशाला तर आमच्या अंतस्करणाच्या ठिकाणी असणारी चेतना शक्ती जागृत झाल्याचा भास होतो हे वेद वेदांगाचं तत्व आणि महत्व जाणून इथं चार वेद सहा शास्त्रे अठरपणे चौदा विद्या चौसष्ट कला अगम अनिगम अपुत्र चंद्र सूर्य आणि दमक तारे अशा प्रकारे भगवंत दर विश्वास सहा दिवसात परिपूर्ण केले तिथं तुझ्या गुणाचं वर्णन करीत असताना मुखवाटे शब्द अपुरे पडतायत अनंत परमशास्त्री स्थिती लय करता निराकार निरूप रूप आदि अंत मध्य सर्वदान सर्वशक्तिमान परमेश्वरा सूत्रधारी सूत्रधारी बाहुल्याना कवी सवी उतरी श्री सूत्राचे हाती दोरी अशा प्रकारे तो आघार आहे सेवा सांत्रण आमचा जन्म झालाय का क्षत्रिय कुलात अर्थात क्षत्रिय कुलाचा उद्धार हवा याच्यासाठी आमच्या साऱ्या पूर्वजांना आपलं सारं जीवन प्रजेच्या हितासाठी पाहिलं अर्थात त्यांचा तो गोड आदर्श आम्ही आमच्या जीवनात अंगीकारून आतापर्यंत अबालवंत प्रजाजनांना यथा योग्य न्यायाचं कार्य आम्ही करतोय कधी न्यायाच्या ठिकाणी नाही मी अन्याय करत होऊ दिला नाही धर्माच्या ठिकाणी तो अधर्म होऊ दिलं सत्य न्याय नीती आणि धर्म या तत्वानुसार हा राजकारभार आम्ही चालवतो खरोखरच या कौटुंबपूर नगरीकडे पाहिलं असेल तर गगनचे राज आमच्या चरणाशी लटो लोटांगण कौस्तुभ राजकर्त्या थोर स्वतःला आम्ही पात्र ठरलो आठवतात ते माता पित्याच्या मुखावर सोडून निघणारे शब्द बाळ अरे वीरतेने सारे विश्व जिंकता येतं अर्थात ती वीरता आम्ही आमच्या अंगी धारण करून होय विश्व जिंकण्याचं कार्य भगवंता माझ्या मातेच्या कृपासून मी करण्यासाठी तत्पर भगवंत हे केवळ राज्य टिकवण्यासाठी एक मनायक प्रसंग आमच्या जीवनात आले त्या प्रसंगाला ध्येय न जोडण्याचं कार्य आम्ही केलं तरी आम्ही अहंकाराचा वारा आम्हाला लागू दिला नाही भगवंत सदोदय आम्ही लीनतेने राहिलो म्हणून हे सत्य राज्य कारभार आम्ही हाताळतो सत्यमेव जयते सत्यमेव विजयते सत्यमेव Thank you.
माता भगवती च आशीर्वादान आम्ही दोन भावंड माथे पिछांच्या पश्चात हे राजकारभार आम्ही चालवतोय, पण नित्यनवाने आमची येणारी भगिनी कामिनी हे तिच्या वेळास आज विलंब झाले करा, शब्द रूप क्या भावना coming.